हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतो आहे काही महत्त्वाच्या अशा किचन टिप्स. तर मागच्या किचन टिप्सच्या व्हिडिओप्रमाणेच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडेल अशी मला खात्री आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर, जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहतो आहे आपण टिप नंबर एक. तर पहा, आपल्या सगळ्यांची सकाळ रोज चहाने होते, पण तोच तो चहा पिऊन कंटाळा येतो, तो कधीतरी असा चहा करायला काहीच हरकत नाही. तर पातेल्यामध्ये साधारण मी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. आता इथे मी 2 विलायची आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे. आणि आता हे आलंसुद्धा आपल्याला आधी विलायची बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आलं बारीक करायचं आहे, कारण की विलायची कोरडी असते आणि त्यानंतरच ओलं आलं असतं, त्यामुळं ते नंतर करायचं आहे. तर त्यानंतर मी इथे गवती चहा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर साधारण 2 चमचे मी चहापत्ती आणि साखर टाकलेली आहे, जसंही तुम्ही गोड खात असाल. आता हा चहा उकळत आहे तोपर्यंत इथे एक मातीचं भांडं आहे, ते आपल्याला गॅसवर गरम करायचं आहे दुसरीकडे. आता चहाला छान अशी उकळी आलेली आहे, पहा. चहा छान 1 ते 1.5 मिनिट असा उकळून घेतलेला आहे मी. त्यानंतर यामध्ये 2 कप दूध टाकलेलं आहे. तर इथे आपण 3 कप चहा बनवत आहोत, त्या मी इथे 1.5 कप पाणी टाकलेलं होतं, जेणेकरून तो चहा तयार झालेला असेल तो 3 कप भरेल. तर आता चहा इथे मी छान उकळून घेतला आहे आणि त्यानंतर गाळून घ्यायचा आहे एका पातेल्यामध्ये. आता एक बाऊल घेऊन आपण जे गरम करायला मातीचं भांडं ठेवलं होतं त्यामध्ये हा चहा आपल्याला ओतून घ्यायचा आहे. तर असं केल्यामुळे काय होतं, चहामध्ये स्मोकी फ्लेवर उतरतो आणि त्यामुळे चहाची चव जी आहे ती अप्रतिम अशी लागते. तर पहा, आता हा चहा तुम्ही सर्व करू शकता. तर नेहमीच नाही, पण कधीतरी हा चहा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. नेहमीच आपण बाहेर चहा घ्यायला जात नाही, पण तोच चहा आपण घरी बनवू शकतो. तर हा आपला तंदुरी चहा इथे बनवून तयार आहे. नक्की बनवून पहा, खूप छान चव येते. आणि टिप आवडली असेल, तुम्हाला हा चहा आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तर टिप नंबर 2 पाहूया. हे टिप्ससुद्धा तुमच्या खूप जास्त उपयोगात येणार आहे. तर पहा, बाजारातनं आपण तांदूळ विकत आणतो, पण बाजारामध्ये या तांदळाची खूप सारे भेसळ असते, अक्षरशः प्लास्टिकचे तांदूळ आता बाजारामध्ये येत आहेत. तर अशावेळी ते तांदूळ ओरिजिनल आहेत का नाही, खरे आहेत की नाही, किंवा ते प्लास्टिकचे आहेत का, हे कसं ओळखायचं? तर पहा, इथे मी गॅसवर 1 चमचा तांदूळ घेतलेले आहेत, जे मी तांदूळ विकत आणले होते, आणि ते गॅसवर आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. तर त्यामुळे काय होतं, आपल्याला हे तांदूळ ओरिजिनल आहेत की नाही हे कळतं, कारण की जे प्लास्टिकचे तांदूळ आहेत ते असे पघळतील, असे लांबले जातील, जसं ही प्लास्टिक वितळल्यानंतर लांबलं जातं, आणि जे ओरिजिनल तांदूळ आहेत त्याची राख तयार होईल पूर्णपणे. तर पहा, आता हे तांदूळ मी यावर टाकून घेतलेले आहेत आणि आता गॅस जो आहे तो मी आता स्लो केलेला आहे, म्हणजे ते तांदूळ जे आहे ते मी जळण्याची वाट पाहते. तर पहा, काही जर प्लास्टिकचे तांदूळ असतील तर ते एकदम ओलसर होतील, प्लास्टिक पघळल्यानंतर जसे ओलसर होतात, आणि जे खरे तांदूळ आहेत त्याची डायरेक्ट राख तयार होते या तांदळाची. तर पहा, आता गॅस थोडासा थंड झालेला आहे बर्नर, आणि त्यातला पहा तांदूळ मी घेऊन असा हातावर कुस्करला तर त्याची राख होते आहे, याचा अर्थ की तो तांदूळ जो आहे तो ओरिजिनल आहे. तर टिप आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तर आता टिप नंबर 3 पाहूया. तर बऱ्याचदा काय होतं, पहा, आपलं सिंक ब्लॉक होतं, किंवा आठवड्यातनं एकदा तुम्ही हा प्रकार करायला हरकत नाही, किंवा 15 दिवसातनं. तर मी सिंकमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे 1 चमचा आणि 1/2 चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. आता यावर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मी इथे कोमट पाणी वापरलेलं आहे. तर पहा, अशा प्रकारे जर आपण करून घेतलं तर काय होतं, जी सिंक आहे ती पूर्णपणे साफ होते. आपली सिंकचा जो पाईप आहे, आपण बऱ्याचदा भांडे घासतो इथे तर खूप तेलकट असं होतं, किंवा आत ज्या पाईप आहे त्या पाईपच्या साईडला खूप तेलकटपणा जमा होतो आणि खूप घाणसुद्धा होते. तर अशा प्रकारे जर का तुम्ही बेकिंग सोडा आणि मीठ टाकून वरून पाणी जर ओतलं तर तो पाईप जो आहे तो पूर्णपणे स्वच्छ होऊन जातो. टिप नंबर 4 पाहूया. तर पहा, अशा प्रकारचा जो चिमटा आहे तो आपल्या दैनंदिन रोजच्या वापरामध्ये खूप साऱ्या उपयोगात येतो. तर हा चिमटा आपण तळायचा असेल, आपल्याला पापड तळायचे असतील, किंवा काही पलटी करायचं असेल, पण हा चिमटाच जर नसेल तर काय करायचं, त्याची मस्त एक आयडिया मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे 2 काटे चमचे. तर पहा, इथे हे 2 काटे चमचे आणि आपल्याला त्यासोबतच एक रबर लागणार आहे. तर पाहता, हे काटे चमचे एकमेकांवर उलटे ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि आता त्यावर आपल्याला रबर चढवून घ्यायचा आहे. रबर छान असा घट्ट चढवायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला तो जो चिमटा आहे तो व्यवस्थित असा वापरता येईल. तर पहा, इथे आपला रबर लावून झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता जो चिमटा आहे तो आपला तयार झालेला आहे. छोटा मोठा चिमटा सेमच काम करतो, पण अगदी घरी चिमटा नसेल तर या पद्धतीचा चिमटा तुम्ही घरी तयार करू शकता. आता पाहूया टिप नंबर 5.
तर पहा केळी आपण बऱ्याचदा विकत आणतो आणि काय होतं बऱ्याचदा जास्त केळी आणल्यामुळं ती सगळी सोबतच पिकते. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, मी थोडासा इथे सिल्वर फॉईलचा तुकडा घेतलेला आहे आणि आता ही तुम्हाला जेवढीही केळी आत्ता घ्यायची आहेत सध्या तेवढी तुम्ही काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर वरच्या साईडला जे त्या ज्या साईडला त्याचा देठ आहे त्या साईडला तुम्हाला हा सिल्वर फॉईल असा लावून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमची जी केळी पिकण्याची जी प्रोसेस आहे ती स्लो होईल आणि त्या जेणेकरून की तुम्हाला ही केळी जास्त दिवस वापरता येईल. तर आता सिल्वर फॉईल नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा तुकडा घेऊन तो सुद्धा यावर व्यवस्थित असा गुंडाळू शकता, त्यामुळे तुमची जी केळी आहे ती लवकर खराब होणार नाही. तर आता टिप नंबर 6 पाहूया. तर उन्हाळ्यामध्ये काही रिफ्रेशिंग असं प्यावंसं वाटलं तर टरबूज तर आपण नेहमीच खातो, पण अशा प्रकारचा जर ज्यूस तुम्ही बनवला तर नक्कीच तुम्हाला तो आवडेल. तर पहा, बिया काढलेल्या आहेत आणि टरबूजाचे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत. त्यानंतर थोडासा पुदिना, काही बर्फाचे तुकडे मी टाकलेले आहेत, अर्धा लिंबू त्यामध्ये पिळलेला आहे, सोबतच खडीसाखर टाकलेली आहे. हवं तर तुम्ही आपली साधी साखर असते ती टाकली तरी चालेल. थोडंसं जिरा पावडर काळं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता हे सगळं चाळणीवर आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे आणि चमच्याने प्रेस करत आपल्याला सगळा ज्यूस याचा काढून घ्यायचा आहे. आता हा ज्यूस इथे आपला तयार झालेला आहे. आता एक ग्लास घ्यायचा आहे, ग्लासामध्ये काही मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे टरबूजाचे, ते टाकलेले आहेत आणि थोडासा बर्फ टाकलेला आहे, साधारण 1 ते 2 तुकडे. आता यावर हा ज्यूस आपल्याला ओतून घ्यायचा आहे. तर पहा, अगदी रिफ्रेशिंग, अगदी थंडगार असा हा ज्यूस आपला इथे टरबूजाचा तयार झालेला आहे. शेवटी त्याला तुम्ही पुदिन्याची पानं टाकून सजवू शकता, मुलांना नक्कीच आवडेल. पुढची टिप पाहूया आपण, टिप नंबर 7. तर पहा, आपण काही कार्यक्रम असेल त्यावेळी अशा हेवी साड्या घालतो आणि त्याचे जे काट असतात ते खूप असे जाड असतात, त्यावेळी आपण ही पिन यामध्ये लावतो. तर त्यावेळी काय होतं, बऱ्याचदा आपण पिन लावल्यानंतर ती व्यवस्थित जात नाही, कारण की त्याची जी काट असतात ते खूप असे जाड असतात. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला इथे सांगते. तर पहा, आता ही पिन यामध्ये जात नाही आहे, तर काय करायचं आहे, आपला जो रेग्युलर साबण असतो जो आपण वापरतो तो आपल्याला बाथ सोप आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जी पिन आहे ती अशा प्रकारे साधारण 4 ते 5 वेळा अशी खोसायची आहे आणि परत काढायची आहे. साधारण 4 ते 5 वेळा आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही पिन तुम्ही तुमच्या साडीमध्ये साडी पिन करताना लावू शकता. त्यानंतर तुम्ही पाहाल की ही पिन अगदी इझिली आपल्या साडीच्या काठामध्ये जात आहे. तर पहा, साधारण 3 ते 4 पदर मी घेतलेले आहेत या साडीचे आणि त्यानंतर आणि ते सुद्धा काठाचे, त्यानंतर किती इझिली ही पिन साडीमध्ये व्यवस्थित गेलेली आहे. आय होप की ही टिप तुम्हाला आवडली असेल. आता पुढची टिप पाहूया, टिप नंबर 8. आता आपण पाहिलं की साडीला व्यवस्थित अशी पिन कशी लावायची. आता आपण पाहतोय की आपण जेव्हा साडी घातल्यानंतर मिऱ्या घालतो आणि त्या मिऱ्या व्यवस्थित सेट राहत नाहीत, खूप अस्तव्यस्त जातात, तर अशावेळी आपल्याला काय करायचं आहे, परकर घ्यायचा आहे आपल्याला आणि हा डबल साईड आपल्याला टेप लागणार आहे. तर आता त्यातला थोडासा तुकडा आपल्याला कापून घ्यायचा आहे. आता डबल साईड टेप आहे हा, त्यामुळे आपल्याला हा जिथेही तुमच्या मिऱ्या येतात तिथे तुम्हाला परकरच्या खालच्या साईडला हा जो तुकडा आहे याचा डबल साईड टेपचा तो चिटकून घ्यायचा आहे. आणि आता वरचं याचा मी कागद काढून घेत आहे. हा आता हा कागद काढल्यानंतर तुम्ही मिऱ्या घातल्यानंतर हा व्यवस्थित अशा तुम्ही याला अशा चिटकून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या ज्या मिऱ्या आहेत ती साडी तुमची अगदी अस्तव्यस्त होणार नाही, व्यवस्थित अशी स्टिक राहील. आणि काम झाल्यानंतर तुम्ही हा कागद जो आहे तो वरचा तो तुम्ही पुन्हा याला स्टिक करून ठेवू शकता आणि नेक्स्ट टाईमसुद्धा याला उपयोगात आणू शकता. आता पाहूया टिप नंबर 9, जे की साडी संदर्भातच आहे. तर पहा, आपण बाहेरून साड्या ज्या आहेत त्या प्रेस करून आणतो तर त्यावेळी काय होतं, त्या साड्या अगदी व्यवस्थित, त्याची घडी असते, त्याची घडी बिलकुल लूज होत नाही. आणि आपण घरी जर घड्या घालतो तर त्याची घडी अगदी लूज होते. तर त्या घड्या अगदी व्यवस्थित अशा कडक राहण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर पहा, साडीची साधारण 1 पदर मी असं उलटून घेतलेलं आहे, म्हणजे साडीची घडी जी आहे ती थोडी अशी मी उलगडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला न्यूजपेपर यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला मधल्या साईडला याला न्यूजपेपर आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही रेग्युलर जशी आपण घरी घडी घालतो त्याच पद्धतीची घडी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहाल की जी साडीची जी घडी आहे ती बिलकुल विस्कटत नाही किंवा अगदी जशीच्या तशी व्यवस्थित कडक अशी राहते, म्हणजे त्याचे जे पदर आहेत ते इकडे इकडे आपले असे अस्तव्यस्त होत नाहीत. तर त्यामुळे तुम्ही पाहू शकाल, आता मी तुम्हाला इथे घडी घालून दाखवत आहे, त्यानंतर या साडीची जी घडी आहे ती अगदी व्यवस्थित अशी राहते, बिलकुल खराब होत नाही. आय होप की ही टिपसुद्धा तुम्हाला आवडली असेल.
आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे अजून अशा नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. आणि आता आपल्या सगळ्यात शेवटची टीप आपली बाकी आहे, तीसुद्धा आपण पाहणार आहोत. तर आता आपण वळूया टीप नंबर 10 कडे. तर आता टीप नंबर 10 आपण पाहतो आहे की बऱ्याचदा काय होतं, पालेभाज्या आपल्याकडे जास्त येऊन पडतात. तर पहा, माझ्याकडे ही पालक जी होती ती जास्त होती, तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून 1-5 मिनिट त्यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर धुवून काढली मी ही पालकाची भाजी. कारण की एकदम सगळा पालक तर आपण बनवू शकत नाही, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे. तर मिठाच्या पाण्याने स्वच्छ ही भाजी मी धुवून काढली. आता एका भांड्यामध्ये मी पाणी टाकून ही जी पालकाची भाजी आहे ती आपल्याला छान अशी 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे. छान, फक्त आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, फक्त हा जो पालक आहे तो आपल्याला फक्त थोडासा असा बॉईल करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडंसं सॉफ्ट व्हायला पाहिजे पालक हा. पाणी छान उकळलं की त्यानंतर साधारण 1.5 ते 2 मिनिट फक्त आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे. आता हे बर्फाचं पाणी आहे. आता या बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला हा जो पालक आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल की याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती लगेच स्टॉप होईल आणि जेणेकरून आपला पालक जो आहे तो ओव्हरकूक होणार नाही. आता यामध्ये छान व्यवस्थित असं मी बुडून घेतलेलं आहे बर्फाच्या पाण्यामध्ये. आणि आता हे छान खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला बर्फाच्या पाण्यामुळे, की जेणेकरून हा जो पालक आहे तो पूर्णपणे थंड होईल. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा पालक काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मिक्सरला आपल्याला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला हा पालक पाणी न घालताच छान असा वाटून घ्यायचा आहे. आणि थोडंसं तेल टाकल्यामुळे काय होतं, याचा जो हिरवा कलर आहे तो अगदी जसंच्या तसा राहतो. आता हा जो पालक आहे जो फ्रीजमध्ये मी ठेवला तर तो खराब होईल, म्हणून मी काय करणार आहे, मला हा जास्त दिवस वापरायचा आहे त्यामुळे मी इथे आईस ट्रेमध्ये ही जी पालक प्युरी आहे ती टाकून आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. त्यामुळे जेणेकरून आपल्याला ही जी पालक प्युरी आहे ती खूप जास्त दिवस टिकेल. तर पहा, अशा प्रकारे तुम्ही हे फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा याच्या 1 ते 2 क्यूब घेऊन तुम्ही त्या यूज करू शकता. तर पहा, इथे छान असा हा सेट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही हवं तेव्हाही आईस क्यूब काढून वापरू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.